आमच्या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बेळगाव महापालिकेत लवकरच मीडिया सेंटर यन यू जे मागणीला महापौर उपमहापौर व सेवकांची सहमती बेळगाव महापालिकेत कामकाजासाठी येणाऱ्या पत्रकारांना मीडिया सेंटर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी एन यू जे एम बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीनं करण्यात आली त्यावर महापौरांसह सर्वांनी सहमती दर्शवत मीडिया सेंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली बेळगाव महापालिकेत वृत्त संकलनाच्या कामासाठी पत्रकार नेहमीच येत असतात त्यांना कामकाज करण्यासाठी स्वतंत्र कक्ष हवा अशी मागणी केली जात होती त्याची दखल घेत एनयू जे एम बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीनं महापौर बसवराज चिकलिंदिनी उपमहापौर मधुश्री पुजारी यांना बेळगाव महापालिकेत मीडिया सेंटर सुरू करावे या मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी महापौर आणि उपमहापौरांनी मागणी सहमती दर्शवली तर उपस्थित मराठी कन्नड तसेच उर्दू नगरसेवक नगरसेविकांनीही एनयू जे एमच्या मागणीचं जोरदार समर्थन केलं यावेळी महापौर आणि उपमहापौरांनी महापालिकेच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन आजच झालं आहे या नव्या इमारतीत अत्याधुनिक पद्धतीने मीडिया सेंटर सुरू करण्यात येईल मीडिया सेंटरमध्ये पत्रकारांना संगणक इंटरनेट व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही दिली दरम्यान बेळगावचे आमदार अभय पाटील व आमदार अनिल बेनके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील पत्रकारांना मीडिया सेंटर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलं होतं त्यामुळे नजीकच्या काळात एन यू जे एमच्या प्रयत्नातून महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांच्या सोयीची मीडिया सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मानकर न्यूजसाठी बेळगावहून अनिल पाटील